आता अभिमानाने बोला माझे सोलापूर न्यूज चॅनल. राज्य उत्पादन शुल्क विभागाने 10 मे रोजी जिल्हाभरात हातभट्टी दारू विरोधात राबवलेल्या विशेष मोहिमेमध्ये 11 गुन्ह्यात 13,700 लिटर गुळ मिश्रित रसायन आणि 1700 लिटर हातभट्टी दारूसह 4,73,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने सकाळी जिल्हाभरात हातभट्टी विरोधात विशेष मोहीम राबवून सदर मोहिमेत एकूण 11 गुन्ह्यात 4,73,000 मुद्देमाल जप्त केलेला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने सकाळी दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा, बक्षी परगा तांडा व सीताराम तांडा परिसरातील हातभट्टी ठिकाणांवर धडक मोहीम राबवली. तसेच काही घरांची झडती घेतली असता 4 आरोपींना अटक केली आणि त्यांच्या ताब्यातून हातभट्टी दारू जप्त केली. या कारवाईत एकूण 1700 लिटर हातभट्टी दारू व 13,700 लिटर रसायन जप्त करण्यात आलेलं आहे. तसेच एका अन्य कारवाईत निरीक्षक अ विभाग यांनी एका मोटरसायकलवर ताडीची वाहतूक होत असताना आढळून आल्याने गुन्हा नोंदवलेला आहे. तसेच पंढरपूर विभागाच्या पथकाने करमाळा तालुक्यातील वांगी परिसरातील हातभट्टी ठिकाणांवर धाड टाकून कारवाई केलेली आहे. माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.